हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत एक व्हेज आणि नॉनव्हेज कॉम्बिनेशन, सुकट भरली वांगी. सुकट भरली वांगी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी 5 मीडियम वांगी घेतलेत. त्याची देठं थोडीशी कट करून त्यांना मध्ये चिरा देऊन असे त्यांचे 4 ते 5 भाग करून पाण्यामध्ये टाकून घेतले, कारण काळी पडायला नको म्हणून. एक मीडियम कांदा बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची. त्यानंतर ह्याचं आपल्याला वाटण करायचंय. भाजलेलं सुकं खोबरं थोडंसं, 5-7 पाकळ्या लसूण लसूण, त्यानंतर 1/2 इंच आलं, 1 हिरवी मिरची. हे सर्व आता मी ग्राइंड करून घेणार आहे. इथे बारीक जवळा घेतलाय, सुका जवळा किंवा सुकट म्हणतात त्याला, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. थोडीशी हळद, मालवणी मसाला, हा गोडा मसाला आहे, होममेड गोडा मसाला. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ह्याचा व्हिडिओ याआधी केला आहे. आणि आपल्याला थोडीशी चिंच लागेल, त्याबरोबर चवीनुसार मीठ आणि तेल लागेल. जवळा आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे, कारण भाजल्यामुळे त्याचा कच्चटपणा आणि जो उग्र दर्प असतो, वास असतो, तो निघून जातो. आणि भाजलेल्या जवळ्याने टेस्ट खूप छान येते. आता हा भाजून मग आपण त्याला पाण्यामध्ये टाकून वॉश करून घेणार आहोत. भाजलेली सुकट आता आपण पाण्यामध्ये टाकून थोडंसं वॉश करून घेऊया. त्यामुळे त्याच्यातला जो बारीक, मी ऑलरेडी ती निवडून घेतली होती स्वच्छ, पण तरीसुद्धा जो बारीक कचरा असतो तो पाण्यामध्ये राहतो. इथे खोबरं, लसूण, आलं लसूण, मिरचीचं जे वाटण करायचं होतं ते मी वाटून घेतलंय. त्यामध्ये आता आपण ही सुकट मिक्स करूया. त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण स्टफिंग रेडी करूया. इथे वाटण मसाला आहे, सुकट घेतले भाजून, त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकते. आपण कांदा, थोडासा ह्यातला कांदा फोडणीसाठी ठेवायचा आहे, बाकी कांदा घेतलाय. थोडी जास्त कोथिंबीर, चिंच घेते, चिंच ऐवजी तुम्ही कोकमही वापरू शकता. हळद, गोडा मसाला आणि हा मालवणी मसाला आहे. तुम्ही रेग्युलर होममेड जो लाल मिरची पावडर असते ती सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांग्यांमध्ये स्टफ करायचं आहे. आता हे स्टफिंग आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया. वांगी तुम्ही अशी हिरवट रंगाची किंवा डार्क जांभळी येतात ती वापरली तरीसुद्धा चालेल. जे स्पेशली जे नॉनव्हेज लवर आहेत, ज्यांना सुकी मच्छी किंवा मच्छीचे प्रकार जास्त आवडतात, त्यांच्यासाठी ही मेजवानी आहे. अतिशय सुंदर लागतो हा पदार्थ. गरम गरम भाकरी असेल तर जास्त छान टेस्ट येते भाकरीसोबत. आता ह्या प्रकारे मी सर्व वांगी भरून घेते. गच्च असं आपल्याला हे स्टफ करायचं आहे. ह्या टाईपमध्ये आता सर्व वांगी भरून घेते. इथे मी साधारण 2 ते 3 टेबलस्पून ऑइल गरम करून घेतलं आहे ऑलरेडी. त्यामध्ये हा थोडासा कांदा फोडणीला द्यायचा आहे. तेल थोडंसं जास्त लागतं ह्या रेसिपीला, कारण आपण ग्रेव्ही एकदम थिक ग्रेव्ही किंवा पातळ ग्रेव्ही नाही करणार आहोत. कांदा हलका कोळला की त्यामध्ये आपण आता थोडेसे मसाले ॲड करून वांगी सोडून घेऊया. कांदा पोळलाय, त्यावरती थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची, कारण आपण मिरची वाटायला टाकली आहे. मालवणी मसाला स्टफ केलाय, थोडंसं कलर पुरता फक्त. आणि ह्यावरती आता आपण वांगी सोडून घेऊया. अशा प्रकारे मी 5 वांगी स्टफ करून घेतलेत. ते आता एक एक करून आपण
हा कांदा मसाल्यावर सोडून घेऊया। आणि उरलेला जे हे स्टफिंग आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे, ते वेस्ट नाही घालवायचं आहे बिलकुल। ह्यावरती आता झाकण ठेवून आपल्याला आता बिलकुल आपल्याला ढवळायचं नाही आहे, एक छान अशी त्यावरती झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकून चांगली एक 4 ते 5 मिनटं वाफेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तीन चार मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया। तीन चार मिनटानंतर आपण थोडं झाकण काढून वांगीची साईड पलटून घेऊया। खूप छान खमंग असा वास सुटलाय, जस्ट टर्न करून घ्यायचंय आपल्याला, फार ढवळत नाही राहायचंय। वांगीची एक बाजू छान शिजली आहे, सॉफ्ट झाले, आता दुसरी बाजू सुद्धा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे। हे झाकणावरचं थोडंसं पाणी मी ॲड करते, त्यामध्ये लागायला नको, खाली करपायला नको म्हणून, आणि पुन्हा झाकण ठेवून साधारण एक 4 ते 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 3-4 मिनटानंतर आता वांगी कंप्लीट शिजली आहेत, मी फ्लेम ऑफ करते गॅसची, आणि आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। गरम गरम तांदळाची भाकरी भातासोबत हे अतिशय सुंदर लागतं। ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।